जेवढ्यांची नावं घेतली तेवढी सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ते महादेव. हे सांगतो ज्ञानदेव कारण तुम्ही आहे ब्रह्मदेव आणि चांगल्या कामाला वाकडं चालते ते चांगदेव. विठ्ठल कार्यक्रमाचं नियोजन सुंदर भव्य दिव्य मंदिराचं काम चालू आहे. भक्त सम्राट हनुमंतरायांच्या या मंदिराचं एवढं सुंदर वैभव आणि अत्यंत आखीव रेखीव असं काम आणि थोड्या दिवसामध्ये ते काम परिपूर्ण होत आहे अशा हनुमंतरायांच्या पावन दरबारामध्ये, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पावन दरबारामध्ये ही सेवा आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी आपल्या सप्त्याला सुरुवात होते. बीज कुणाची असते? ज्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चीज आहे त्यांचीच तुकाराम बीज आहे. चीज म्हणजे वर्म आहे काहीतरी आणि बीज फक्त तिघांची. तुकाराम बीज, धर्मनाथ बीज आणि बाहू बीज. भाऊ बीज असतील मला म्हणजे बीज फक्त तिघांची. षष्टी दोघांची, नाथ षष्टी चंपाषष्टी, नवमी फक्त रामाची, अष्टमी दोघाची गोकुळ अष्टमी कालाष्टमी. ऐका प्रत्येकाचं वैशिष्ट्य. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारींचे बीज, नाथांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र, तुमची आमची पितृ. आपले पित्र बसा काव काव करीत, आपले काय शिवरात्र पुण्य तिथे होतं, आपलं जगणंच नीट नाही ना. विठ्ठल किती दिवस जगले ह्याला किंमत नाही. थोडं जगा पण असं जगा उत्तमची उत्तम कीर्ती उरावी आणि माग उत्तम कीर्ती उरण्यासाठी जीवन सुद्धा उत्तम जगावं लागेल. म्हणून तुकोबांना समाज का विसरत नाही तर उत्तम कीर्ती. ज्ञानोबऱ्यांचं अजूनही ज्ञानेश्वरीचं पारायण सप्त्यामध्ये का होतं तर उत्तम कीर्ती. म्हणून उत्तम जीव रे कीर्ती मागे अशा बीजाच्या पूर्वकाळाच्या निमित्तानं आपल्या सप्त्याला प्रारंभ. अनंत वर्षापासून, अनेक वर्षापासून चालत आलेली ही भव्य दिव्य परंपरा अभंग तुकोबऱ्यांचा चार चरणाचा आणि भक्तावर संकट आल्याच्या नंतर भक्ताने नेमका उपाय काय करायचा उत्तर देणारा अभंग. विडल तुकोबऱ्या सांगतात, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. पडता जड भारी या शब्दाचा अर्थ आहे तुमच्यावर संकट आल्याच्या नंतर. हे सोपा अर्थ. पडता म्हणजे आलेलं, जड म्हणजे मोठं, भारी म्हणजे संकट. मोठं संकट आल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं? दाशी आठवावा हरी, हरीचं स्मरण करा माय बाप. संकट आल्याच्या नंतर प्रश्न असा आहे, संकट फक्त माणसावरच येतं का? नाही, संकट माणसावर आहे, संकट देवावर आहे, संकट संतावर आहे. चंद्राला जसं ढगातनं जावं लागतं तसं माणसाला संकटातून जावंच लागतं. आयुष्यामध्ये कमी जास्त होतच असतं. चढ उतार रोडला असल्याशिवाय गाडी चालवायला बी मजा नाही. कमी जास्त आयुष्यामध्ये झालंच पाहिजे, संकट आलंच पाहिजे. पण त्या संकटावर मात कशी करायची यासाठी संत विचार महत्वाचे आहेत. विठ्ठल अहो ज्ञानोबाला तुकोबांवर काय कमी संकट आहे का? महाविष्णूचा अवतार आहे पण जुहळी फाडली होती आणि जुहळीतलं पीठ खाली सांडलं, खाली सांडलेलं पीठ माझे ज्ञानोबाला गोळा करते म्हणून लोकांनी पायाने फिसकरलं. अरे जयेंद्रांच्या डोहामध्ये जनावर आंघोळ करतात तिथं ज्ञानोबरनं पिण्याचं पाणी तिथून नेऊन दिलं नाही. संकट खऱ्या माणसाला जीवन जगताना त्रास होत असतो आणि ज्याला त्रास होतो त्याने समजायचं आपण खरं जगतोय. विठ्ठल खऱ्यालाच त्रास आहे, हा खऱ्या माणसाला त्रास आहे. ऊस गोड आहे त्यालाच लोक पिळीतीत. रसवंती ग्रह माहिती का चरख्यात असं असं ऊस टाकतात का नाही त्याच्यात? एकदा नाही टाकीत ते, एकदा टाकलं हिकडून पळतो असा बाहेर काढतो. डबल टिबल चुईट्या राहिल्या तर अरे मी म्हणलं मरण नाही ना चमच्याभर निघण म्हणलं.
म्हणजे ज्याच्यात गोडवा आहे त्याला समाज असा पिळीत असतो. रानामध्ये तेच झाड पहिल्यांदा कापलं जातं जी सरळ आहे, जी सरळ झाड आहे ती पहिलं कापी त्यात का म्हणतात कामाला येईन, आणि जी वाकडं तितकं दसकट आहे का असं त्याचा कोण नादा लागत नाही. मग रानात बिन गावात बी, गावात बी दसकट आहे लोक, ती वावळा टेर आहे त्याच्या नका नादा लोक, अशी लोक लांबून जातात पण त्याच्या नादा लागत नाही, म्हणजे खऱ्याला त्रास आहे. मासा कधी कोणाला चावतो का? बिचारा गरीब आहे, फुकाटच्या पाण्यावर आद्यात नाही मध्यात नाही, कोणाला त्रास देत नाही, पण त्याला लोक गचुऱ्याला धरून घरी आणतात. चल चल आमच्या घरी पाहून आल्यात, तुझी मेजवानी करायची. बिचारा गरीब मासा रे, त्याला कापलं जातं. ससा सगळ्यात गरीब, त्याची शिकार होते. हरिण सगळ्यात भित्रा प्राणी, त्यालाही मारलं जातं. वाघाच्या कोण नादा लागतंय का? ए तिरुका क्रूर आहे, हिंस्र पशी, मांसार करतो, रक्तपात करतो, फाडीतो दुसऱ्याला टरा टरा, येणा करून दुसऱ्याला त्रास देतो, पण त्या वाघाच्या कोण नादा लागत नाही. आणि जे गरीब आहे त्याला लोक हाणतात, म्हणजे दोन नंबरवाल्याला सलाम आणि माळ करायला हाना आल्या का, म्हणजे खऱ्याला किंमतच नाही. विठ्ठल जगाचा आगात सहन करतो तोच खरा साधे, तुका म्हणे तोचे संत सोशी जगाचे, जगा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, जो जगाचे अपराध सहन करतो तो खरा योगी. विठ्ठल खऱ्या माणसाला त्रास होणार, आणि ज्याला त्रास आहे त्याने समजाच आपलं जीवन आपलं जगणं आपलं ओरिजिनल आहे. माय बाप राहू दे बाबा, बस बस आता विडल 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 संतांना सुद्धा समाजात, पण जो सहन करतो ना तो देवत्वाला प्राप्त होतो. मूर्तीलाही दगड एकच आहे आणि पारीलाही दगड तोच आहे. मग पारीवल्या दगडाने मूर्ती त्या दगड एक आईची लेकर आहेत आपण, तू मूर्ती आणि मी दगड, पायरीला दगड झालो, लोक माझ्या मुंडक्यावर पाय देतात आणि तुझ्या पायावर डोकं ठेवतात, एवढा फरक का? मूर्तीतला दगड म्हणला पायरीला दगडाला गबस, हिथं येण्यासाठी मला ठोकून घ्यावं लागलंय. मूर्तिकाराने लय माझं तुकडं तुकडं करून करून मी भंग पावलो नाही, मी माझी निष्ठा कायम ठेवली, मी भंग पावलो नाही, मी अभंग राहिलो, म्हणून आज लोक माझ्या पाया पडतात. आणि तू पहिल्या ठोक्यात तुटला घे मुंडक्या, मग जो सहन करतो तो साधुत्वाला प्राप्त होतो. भेटल ऐका, संकट आयुष्यामध्ये येऊ दे, आपण आल्यानंतर काय करायचं? दाशी आठवावा हरी, हरीचं स्मरण करा. पाच पांडव जेवायला बसले, संकट आलं बरं का, हे जेव सांगतो मी, जेवायला बसले जेवताना त्यांनी ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, म्हणजे पूर्वी फिरवीत होती, आता काय राहिलं नाही तसलं. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं त्याला शास्त्री ऐका, जेवण करणे म्हणजे नुसतं पोट भरणे नाही, तर तो जेवण करणं म्हणजे यज्ञ. उदर भरणं हे जे जाणे जे यज्ञ कर्म, आणि त्याला जलदेवतेचा मान म्हणून पाणी फिरवायचं हे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. पण उलट्या खोपडीच्याने प्रश्न विचारलं, मी उत्तर बी उलटीच देत असतो. मला एक जण म्हणला जेवताना ताटाच्या कडीनं पाणी का फिरवता, म्हणलं मुंगे आत येऊ नाही म्हणून, येड्याला काय सांगतात. एक म्हणला कीर्तन करताना कंबर का बांधता, मग काय नरड बांधाव का काय, अशी उलटीची विचारतात म्हणून. चांगलं सरळ विचारणार असं समजलं विचित्र. परवा मला एक जण म्हटलं, मला महाराज तुम्ही लिहिले रामायण, रामायण वाचले रामायण कथा, मी ऐकतो, मग माझा एक प्रश्न विचार. मला रावणाला तोंड किती, मला 10, मग तो एका अंगावर कसा झोपत असन, माझी अक्कल बंद झाली. मला मारुतीला फोन करून विचारावं लागेल, कारण तो पट्ट्या लंकेत गेलता ना, आपल्याला काय माहिती रावण कसा झोपते. अशी येडपट क्वालिटीची माणसं असतात, काय बोलत्या त्याचा नियम नाही, काही बोलत्या तो. मी परवा सकाळी सकाळी कीर्तनला निघालो, मला चौकात एक जण भेटला, जे हरी, मी म्हणलं जे हरी, आणि ते मला मावली कुठं आज खेळ, म्हणजे का खेळ म्हणजे काय, जुगार खेळतोय का काय, मटका लावला आहे का काय भाऊ, आम्ही इट्टल इट्टल करून देवाचं चिंतन करतोय ना, कसं का गडन तसं, पण असे उलटी बोलतो. मी म्हणला आमचा आहे खेळ, पण तुला आहे का वेळ, मग दोघाचा घालू मेळ, तुला दाखवतो खेळ. मला आमच्या संसाराची झाली भेळ, तुमचा काव बघाव खेळ, मग बस विटल. I love you, darling.
माझी चित्र मग काय बोलते त्याचा नेम नाही हो. एकदा माझ्या कीर्तनात विषय झाला, शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ घोमटी, जसं पेरल तसं चुगवते. आता काय चुकलं माझं खरं सांग, पेरल ते चुगवते का नाही? आणि त्याला माऊलीची ओवी, जे शेत्री जे पेरेजे ते वाचून आनन उपजे, पाहिजे तेची देखीचे दर्पणाधारे. आरशाची बघालतील दिसणारे ना, जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. आरशाची बघालतेच दिसणारे आणि जेमनी जी पेरल तेच उगवणारे. कीर्तन संपले, एक जण मला भेटला म्हणलं तुमचं चुकलं, पेरल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? ते मला शेंगदाणे पेरले, त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहीत नाही सगळ्याला. शेंगदाणा आतन वर ते शेंगला कवच असतं, त्याला फोलकट म्हणते, टरफलं म्हणते. तुमच्या भागात काय म्हणते त्याला? टरफलच म्हणते. टरफलं कुठून येतं म्हणलं? अरे मी म्हणलं बरोबर ना, शेंगदाण्याला शेंगदाणाच. शेंगदाण्याला डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे, त्याला टरफलं कुठून येतं? ती मला हलू न द्याय ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग म्हणलं मला चहा प्यायला घरी ने. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि असं मी त्याला आधीच सांगितलं, मला फक्त चहा. ते मला हा फक्त चहात आणतो. आणि त्याने असा कप्पा चहा आणला मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. मला बिस्किट कुठं आणलं येतं? नुसता चहाच आहे की? म्हणलं बिस्किटाचं जाळ कर कब्बी नको, नुसता चहा. म्हणा कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन? यो तुमच्या कुठं आधी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का? मग ही माणसं कशी? आनंद वाचाळ भरळती भरळ, आनंद वाचाळ भरळती भरळ, आनंद वाचाळ हो हो भरळती भरळ, आनंद वाचाळ, आनंद वाचाळ भरळती भरळ, आनंद वाचाळ भरळती भरळ, आनंद वाचाळ. फेळ वाजवे जबर का भजन चालू असताना? म्हणजे पहिलंच नियमित कोरोना तसं काय बदल वगैरे नाही झाला? म्हणजे टाळी फेळी वाजवायला जमत असं तसं काय देव शिक्षा वगैरे नाही करणार तुम्हाला? असं फ्रेश बसा जरा कीर्तनात, असं हां निवांत रिलॅक्स बसा सर. थोडा इको कमी कर, करण्याचा आवाज थोडा कमी करता येतो, थोडा डबल येतो जरा. हां हिथं कळलं म्हणजे झालं, वरचा थोडा कमीच ठेव, हिथं कळलं. असं कीर्तनात अजिबात टेन्शन आले नाही, बसून मोकळं बसायचं. हिथं येऊन काय काय अशी बसत्यात? तुला नेमकं झालंय काय? म्हणजे 500 किलोमीटर प्रवास आम्ही करायचा, तू दगडावून बसतो का? मोकळं बसायचं, एवढी एकच जागा आहे दुःख विसरण्याची. कुठं काय चांगलं राहिलं या? टी व्हीला ती, व्हॉट्सअपला ती, फेसबुकला ती, सगळं पटांगण झाले. 10 मिनटं टी व्ही बघा दिवसभर करमत नाही. चांगलं काय आहे का? धराधरी, वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळवा पळवी, हे असलंच आहे ना. एवढी एकच जागा आहे दुःख विसरण्याची, तरी हे तुम्ही काय अशी टेन्शन? म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, फ्रेश बसायचं. अहो एक माझ्या कीर्तन हसून आम्ही टाळी वाजवणं इटलं म्हणे ना, दुसऱ्याला टाळी वाजून देणार, त्याचा हात दाबायचा. अरे म्हणलं त्याचा का हात दाबतो? म्हणलं माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत धीरला कर्ज होईस तोर, येतात किती जातात किती, पैशाचा हिशेब ठेव ना, कर्ज होईन का? त्याला प्रमाण सांगतो, तू का म्हणे ताळा त्याची नाही आव कळा. ताळा म्हणजे हिशोब, ज्याच्या जिंदगीत गणित आहे त्याची कधी फजिती होत नाही. मी सांगत नाही, पाचवा वेद गाता सांगतोय, 10 कमान 5 खर्च करा, कर्ज होईन का? 10 कमीतो आणि इच्छित येतो बिस्लरी बिस्लरी बिस्लरी. हा मग कर्ज होणारच आहे ना. माझी मनापासून प्रार्थना आहे, तिरुक्यात कुणाच कर्ज नसावं, जरी एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाले म्हणताना आताशी का आधार देणारा महाराज भेटलाय, नाहीतर लॉकडाऊनमध्ये आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, निमा अर्ज नाही तर पोरगा आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज, काढायचा कर्ज, पण मोकळं बसायचं विठ्ठल. आपला विषय कुठं चाललेला? चित्त जाग्या पाहिजे, परमार्थ चित्त शरीरात, पित्त संसारात वित्त नोटा. शेतीला खत, पेटाला पत आणि घरात एक मत.
पाच पांडव जेवायला बसले, ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, हित विषय चाला. पडता जड भारी, संकट आल्यावर काय करायचं ह्याच्यावर सांगतो, चित्त देऊन ऐका. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, श्लोक म्हणायला सुरुवात केली. वारकऱ्याच्या पंक्तीला श्लोक असतो, कमीत कमी पुंडलिकावर देव कोणा ते नामघोष करणारच. आता बाकीकडे श्लोक नाही, लग्नाच्या पंक्तीत लोक दमच काढीत नाही. आता तरी मंगर काल्यामुळे ते लग्न वेगळं, जेवायचा हॉल वेगळा. पहिलं तसं नव्हतं, जिथं लग्न तिथं जेवायला बसायची माणसं, लोक दमच काढीत नव्हती. असा अक्षदा टाकला, बसल्या जागेवर निसतो असं तोंड फिरवाच. ऐ अशा लाईनी धरा, अरे चटई काढून, तुला काय एवढं गोळा उठलाय रे गाय करायला, चटई काढून देत नाहीत माणसं. इतकी लोकांना गाय झाली, त्याच्यामुळे श्लोक नाही, तसलं काही नियम राहिले नाहीत. पाच पांडवने ताट्याच्या कडेने पाणी फिरवलं, श्लोक म्हणायला सुरुवात केली, श्लोक संपला. धर्मराजानं घास मोडला, मुखात घास घालणार. द्रौपदी पळत आली, मालक थांबा. म्हणले का, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. आता हिचा भाऊ कोण? भगवान श्रीकृष्ण देव. आता देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? पडता जड बारी, संकटच आहे ना. आणि देवाला आणणं ह्याच्या इतकं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं मोठं नाही. धर्मराज म्हणला, तसा वेडा हट्ट करू नको, जेव्हा बसले कुठं देव येत असतो का? द्रौपदी म्हणली, मालक ते बाकीचं मला काय, माझा भाव आलाच पाहिजे, कारण ह्यांचं भावालाही प्रेम असतो ह्या बचत गटाचं. हा, ह्यांच्या इतकं भावप्रेम ह्यांचंच. संसार किती चिकाटीनं करतात बघा महिला मंडळ, तुम्ही बारीक निरीक्षण करा. संसार करताना तेलात पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, जिरीतलं मग पैसे काढतात, खरेदी तिकीटलं करतात, खोबऱ्यातलं करतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात ना, का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेतली वय घेतली, त्याला त्याच्या उसाला खट टाकणं होणार, तुम्हाला साड्या घ्या मोकळा या. हा, रांगत जाताना सांगत येता वय, खायचं एकाचं गायचं एकाचं. आणि परत मालकाला साडे दाखवतीत, भाव बी झाला, भावाने घेतली तो बी काय म्हणतो, छान आहे, अरे तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघ नोटा कुठं गायब होते. दैदी हे बहीण भावाचं प्रेम आताचं नाही, 700 वर्षापूर्वीच आहे. भावाला रागला, ताटीचा दरवाजा बंद केला, तर बहीण पुढे आली, दादा योग्यांची माऊली साधकाचे मायबाप महाविष्णूचा अवतार, तुमच्या कर्तृत्वाला हे वागणं शोभत नाही, म्हणून आमची मुक्ताबाई काय म्हणते, इको द्या. नित्या कल्पना मागे सारा, नित्या कल्पना मागे सारा, ताटीचा दरवाजा उघडून बाहेर या. ताटी उघडा ज्ञानेश्वरान, ताटी उघडा ज्ञानेश्वरान, हे मना बहिणीवर जर खरं प्रेम असेल तर ताटीचा दरवाजा उघडून बाहेर या. हे बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं, म्हणून प्रत्येक बहिणीनं घरी गेल्या गेल्या भावाला सांगा, दादा नुसतं राखी बांधणं म्हणजे रक्षाबंधन आहे, तर प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचं नंदन. आयुष्यामध्ये कधीच कुणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन, आणि हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे. आणि भावाला तुम्ही औक्षण करता, महिला मंडळ गंध लावता कुंकाचा. कुंकाचा कलर कसा आहे?
लाल आणि रक्ताचा कलर सुद्धा लाल. मग कुंकू का लावायचं तर कुंकू हे रक्ताचं प्रतीक आहे. दादा तुला या रक्ताची शपथ तुझी बहीण घालते, ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं तू जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं यासाठी औक्षण. म्हणून ओवाळणी करायची, म्हणून गंध लावायचा हे औक्षण आहे. आणि हातामध्ये मुटकी घेतो महिला मंडळ, एक असा फिरवतो एक असा फिरवतो, त्याच्या डोक्याची पूजा का करते? तर बहिणीचं रक्षण करताना तुझं डोकं फुटलं तरी चालेल, पण बहिणीच्या आबरूला कधीच काळीमा लागून देऊ नको, यासाठी तुझ्या मस्तकाची मी फुटण्याच्या आधीच पूजा करते. म्हणून वावळायचं विठ्ठल हे बहीण भावाचं प्रेम आहे टिकवा माय बाप. उलट आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. हा रोडच्या कडच्या ज्यांच्या जमिनी सरकारचं पैसे आले ते ना भाऊजी एम झाले ते बहिणी सह्याच दे नाहीत. आधी पैसे अकाउंटला टाक म्हणतात मग सहीला येतो. बहिणीच्या मनात पाप नसतं पण दाजीले आगाव असतो. हा जेम झाले ते भाऊ सध्या उलट प्रेम टिकवा माय बाप. जोपर्यंत माझा भाऊ येत नाही तोपर्यंत जेवायला सुरुवात करायची. पडता जड बारी हे जेव सांगतोय मी. धर्मराज म्हणले, अरे कसं शक्य आहे, काल तरी सांगायचं ना निदान मी आणलं असतं देवाला. मग धर्मराज हरवज अर्जुना म्हणले, होईर तुझा दोस्त आहे ना त्यो, तुझी गाडी चालवत वाटतोय अधून मधून त्यो. अर्जुनाचे रती होय हा सारथी, तुझा ड्रायव्हर आहे ना त्यो, लाव बरं फोन. अर्जुनानं मोबाईल काढला आणि देवाला फोन केला, पण देवाचा मोबाईल कवरी क्षेत्राच्या बाहेर. अर्जुन म्हणला, रेंजमध्येच नाही देऊ. मग मला आता नाही जमणार म्हणले, फोनच लागा नाही. अरे धर्मराज म्हणले, हिडिओ कॉल कर ना. अरे रेंजच नाही, हिडिओ कॉल कुठून होईन म्हणले. आता धर्म काय मोबाईल वापरत नव्हता त्याच्यामुळे त्याला काय त्याच्यातलं माहीत नव्हतं ना, अर्जुन त्याच्यात एक्सपर्ट होता. पण नकुल सदेव म्हणले, तुमच्यासारख्यालाच देव येणार ना, आमची काही कथा आहे, आपल्याला नाही बा देवाला आणणं शक्य. मग भीमदादा विचारलं, हा ती इजित्र होता गडी. भीमदादा हाय का कहो पाय म्हणले, यस काय मी आणतो देवाला. ते पहिलं आणखी केलं रे शो, मी देवाला आणणार. अर्जुन म्हणला, धर्मराज ह्याच्या नादाला लागू नको, ह्याला किती खावा हे कळा ना. आई खातय झोपतय ह्याला कुठे द्यावं, माझा मित्र असून मला येईन आणि ह्याला कसं शक्य आहे. धर्मराज म्हणले, गप्प तसं बोलू नको, ते आणेन बाबा, काय कोणाचा कुठं हात असेल सांगता येत नाही, दिसण्यावर जाऊ नको तू. किरकोळ माणसंसुद्धा आमदारला गपागप भेटतात काय काळ, हा ही चित्र असते तू, त्याच्यामुळे तू दिसण्यावर जाऊ नको म्हणले. ती ही चित्र ती आपल्याला हानीन. धर्मराजाला नाराज, अरे नको बाबा हिलं बोर करीन म्हणले, हे कुठलं देवाला आणतं, माझा मित्र असून मला येणार, ह्याला कसं शक्य या. अरे धर्म म्हणा, गप ना बाबा, दोन मिनटासाठी का भांडणं करतो, ह्याला सांभाळावं लागेन, कारण दुर्योधनाच्या मांडी हीच गदा घालणारी. ही जर फुटलं तर सगळं पटांगण होईन म्हणले. ती रावणाचा भाऊ फुटला तर मराव लागलंय भावाला. भावा बाबा ती इकी ठेव म्हणलं तू जरा. धर्मराजाने अर्जुनाला दापले, अर्जुन जरा गप झाला. मग भीमाला विचारलं, किती वेळ लागन? फक्त दोन मिनिट, तुम्ही श्लोक म्हणायला सुरुवात करा आणि श्लोक संपायच्या टायमिंगला देव हित असणार. भीम बाहेर आला, नऊ खंड्या वजनाची गदा हातामध्ये घेतली, घर घर गदा गदा वर फेकली. भीमानं गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं आणि गदा बरोबर डोक्याच्या सरळ रेषेत फेकली. गदेला शपथ घातली, तुझा मालक आहे म्हणे इकडं तिकडं पडायचं नाही, बरोबर डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, बरोबर डोक्यात पडायचं म्हणले. आता प्राणच अर्पण करतो. गदा वर फेकली आणि भीमानं दाशी आठवावा हरी, हरीचं स्मरण केलं. भगवंता या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. मी माझ्या भावांना शब्द दिलाय, दोन मिनिटांमध्ये देवाला आणतो. देवा बघ बा, भीम जर तुला जिवंत पाहायचं असेल तर तुला आता यावं लागेल. गदावर फेकलेन खाली यायला सुरुवात झाली. जर जेवण करीत असेन तर हात धुवायला हित ये, आणि धोतर घालीत असेन तर काष्टा घाला हित ये, पण टाईम नको रे लावू. आणि देव नेमका धोतरच घालीत होता, अशा निर घालायच्या चालू होतं काम. आणि देवाला सिग्नल पोचल्या म्हणले, आल्या का भीमाने कुटाणा केलाय गाड्या म्हणले. आणि देव जर काष्टा खावायच्या नादा थांबत होता तो भीम जिवंत राहत होता. देवाने काष्टाच खावल्याने तसाच लुंगीवाला अण्णा दन दिशेनं उडी टाकली आणि गादा डोक्यात पडणार वरच्या वर झेलली. आणि देवालाच धाप लागली, अरे भीमा, अरे डोक्यात पडली असती तर. भीम म्हणला, एवढा येड आहे काय, आधी मतदान केले म्हणून तर म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे. उघड मर्राय मोकळा नाही, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग देवाचं
देव आल्यानंतर भीमाचा आनंद गगनातच म्हणा. देवाच्या हाताला धरलं, आधीच तर भीम मारण्याचा फुगीर, आणि आता तर देवाला आणलं म्हणलं ती गुंड्यास तोडायला लागला. 32-36 झाला भीम असतो, दिसन त्याला जाप पाहिजे हर बाजूला हर बाजूला. देवाच्या हाताला धरलं, पंक्तीला नेऊन बसलं. अर्जुनानं हळूच विचारलं, होय र अरे माझा मित्र असून मला आणणं शक्य नाही, आणि तू कसं काय भीमदादा तू देवाला आणलं? त्यास भीमाने सांगितलं, गदा वर फेकली आणि गदा डोक्यात पडून मी गत प्राण होणार होतो, माझ्यावर संकट आलत आणि संकट आल्यावर मी फक्त हरीचं स्मरण केलं, हेच तू कोबराय पाहतात. आणि अभंगाच्या जड पडल्याच्या नंतर काय करायचं? दासी आठवावा हरी. दासानं भक्तानं सेवकानं वैष्णवानं वारकऱ्यानं हरीचं चिंतन करायचं, मग काय होऊन देतो? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. भगवंताचं चिंतन जर केलं तर भगवंत तुम्हाला सीन होऊ देत नाही, फक्त संकट आल्यानंतर. दासी आठवावा हरी. नाथ महाराजांना संकट आलं, आता पर्वत नाथषष्ठी झाली, लाखो वारकरी पैठणला ते, अरे काय नाथ महाराजांचा अधिकार आहे? अरे आपल्या घरी आपलीच घरची माणसं काम करेना, नाथ महाराजांच्या घरी देव. बाबतीत कावडीनं पाणी भरत होता, देवाच्या खांद्याला गठ्ठ पडलं होतं पाणी भरू, इथं पैसे देऊन माणसं कामाला मिळाना, माणसं मी त्या कामाला. आता 25,000 रुपये एका पोराला महिना ठरला, मालक म्हणला ही काम करायला लागेल. ते पोरगा म्हणला, ओ शेठ थांबा, तुमच्या सगळ्या आटी मान्य, पण माझ्या बी 2 आटी मान्य करा. म्हणले काय? म्हणले मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं. म्हणले दिलं बुवा. आणि दुसरी आट काय? हा म्हणला जेवलं की झोपावं लागतं.
मग काम काय स्वप्नात करणार आहे काय? म्हणजे नुसतं लबाटीचा धंदा नारो, पैसे देऊन माणसं काम करणार देऊ? असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी. त्या नाथ महाराजांना संकट आलाय का? नाथ महाराजाने काशीहून आणलं गंगेचं पाणी गाढवाला पाजलं ही पैठणमधल्या पंडितांना कळलं आणि त्याने नाथ महाराजांना आक्षेप घेतला. नाथ महाराज, नुसतं गंगेचं पाणी गाढवाला पाजून कोणी साधू होत नसतो. तुम्ही जर ओरिजिनल साधू असाल तर दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. पडता जड बारी संकट आलं, पण नाथ महाराजांनी डोळे जाकून भगवंताची प्रार्थना केली. भगवंता, मी आहे तुझा दास आणि माझ्या भक्तीचा करू नको नाश. ह्या दगडाच्या नंदीमध्ये येऊन तुला करावा लागेल वास. अरे जगाच्या बापाने पंढरी सोडली, दगडाच्या नंदीत येऊन केला वास. आणि हातभर जीभ बाहेर काढून नाथांच्या हातातला खाल्ला हिरवा घास. नाथ महाराज परीक्षेत झाले पास आणि मग पंडित म्हणला बोलणं करा बास. अरे दगडाचा नंदी घास खातो, आपल्या हातून जिवंत बैल घास खायना का? रुमण्याशिवाय ठोकीतच नाही ना त्याला. हा कारण मग का दगडाचा नंदीनं घास खाल्ला? तर दाशी आठवावा हरी, हरीचं स्मरण करा. आणि हरीचं स्मरण केलं भगवंत काय करतो ऐका. आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाही. कसा होऊन देत नाही कथा सांगतो ऐका. दोन महात्म्यांची भेट झाली, एक अर्जुन आणि दुसरे ज्यांच्या मंदिराचं काम चालू ते बजरंग बली हनुमंतराय. दोघांची भेट झाली माय बाप. पण अर्जुनाला जरा अहंकार झाला होता आणि अहंकार फार वाईट आहे. काही हो पण अहंकार नको. हा कट करा कट करा. अहंकार लय वाईट आहे म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजाचा माझ्या विष्णुदासा भावे. नामदेवराने मागणीले काही हो पण अहंकार होऊन देऊ नको. हा अहंकार फार वाईट. नवल अहंकाराची घोटी नलगे अज्ञानाच्या पाठी अज्ञानाच्या जोंबे कंटे नाना संकटे नाचविली. अहंकार नको माय बाप. नम्रता पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. अर्जुनाला अहंकार झाला, ते कोणाला मोजेना? सत्यात यायना, वर्गणी द्यायना, पावती फाडाना, दिंडीत यायना, अन्नदान करेना अर्जुन ते येड्यावनीच करायला लागला. आणि मारुतीची भेट झाल्या, मारुतीलाच उलट बोलला मला ए हनमिया. अरे कुणाच्या नादी लागाव कळतंय का अर्जुनाला? ह्यांच्या कशाला नादी लागाव? अरे हे कसे खेळिया माझी हनुम्या शहाना, खेळिया माझी हनुम्याला जाना. न पड काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही देते क्रोधची कैचा, कामची नाही देते क्रोधची कैचा. सगळ्या खेळात हुशार बजरंग बली आणि कशाला अर्जुनाने ह्यांच्या नादाला गाव? किती खेळात हुशार आहे एकच वाक्य सांगतो. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीत नाहीत, शैलिंग हानित नाही, गप बसत्यात. नको रे गाव दुसऱ्याचं आहे, आपल्याला झपकी होते. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. नुसत्या दाढी विभागलं नाही, त्याचं गाव जाळलं. हनुमंत महाबली रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. डायरेक्ट दाढीचा मिशीचा बुकाच करून टाकला. रावणाची आहे, रावण काय कच्चा होता का? 80,000 बाय का? 1,00,000 मुलं, 1,25,000 ना तो, 1,50,000 बनतो. त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असेल? तो काय पिवळ्या कुपनातला गडी होता का काय? सारखं रस्त्याचं होतंय. हां तरी त्याची दाढी जाळली, इतकी पॉवर बजरंग बली. तन कशाला नादी लागायचे अर्जुनाने? ह्यांच्या आईचं दूध प्यालाय वागत्यो. हां अंजनी मातीच्या दुधात एक थेंब दगडा पडला तर धाड दिशेने दगड फुटत होता. अंजनी मातीच्या दुधात तेवढी ताकद होती ना, आईचं दूध वाघ प्यालाय म्हणून एवढी पावर.